शेळगावच्या उपोषणाला पाठिंबा देत भाजणे मंडळाच्या वतीने जागर करण्यात आलाय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बार्शी तालुक्यातल्या शेळगाव आवार येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला साथ देण्यासाठी गावच्या भजनी मंडळाचा जागर सुरू असून या आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होती. या जागरात बार्शी तालुका कृषी उत्पन्न समितीचे संचालक वासुदेव गायकवाड, झुंबर वानखरे, वासुदेव गवळी, धर्मा पाटील, भारत अडसूळ, पंडित वानखरे, अनिल गायकवाड, भारत गुंड, पवन गायकवाड या भजनी मंडळींनी भजन करून उपोषणार्थींना साथ दिली. या साखळी उपोषणात श्याम गायकवाड, प्रवीण गायकवाड, राजेश गायकवाड, सतीश गायकवाड, सागर गायकवाड, सागर गुंड, भारत सपाटे, गणेश गवळी, गजेंद्र सपाटे, वैभव वानखरे, राजपाल गायकवाड, मुकुंद वानखरे, राज गायकवाड, रणजित गिलबिले हे उपोषणकर्ते सहभागी झाले होते. आतापर्यंत आमच्या पिढीनं अनेक हाल सोसलेले तर सोसू द्या, पण या पुढं आमच्या मुलांना तरी चांगलं दिवस यावं, त्यांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावं याकरता आमचे नेते माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषण करत आहेत. आज त्यांचा 8वा 9वा दिवस आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभा राहण्याकरता, त्यांना साथ देण्याकरता आम्ही सर्व शेळगाववासी लहान मुलांनासुद्धा घेऊन या ठिकाणी साखळी उपोषणास आम्ही बसलेलो आहोत. जय शिवराय. मी एकनाथ नानासाहेब बोलतो की गायकवाड, माझं ही दरंग्याला पूर्ण पाठिंबा आहे. दरंग्याच्या उपोषणामुळं ही समजा मराठी समाजाला आरक्षण मिळावं ही ह्या हिशोबानं मी बोलतोय आणि त्यांना पूर्ण माझा पाठिंबा आहे. माझं वय 75 आहे आणि मी 3 दिवस उठणार नाही ह्या ठिकाणाहून.